नमस्कार मित्रांनो, आता आपण पुढची रिॲक्शन शिकणार आहोत, कोरे सीबॅक रिॲक्शन. कोरे सीबॅक रिॲक्शनमध्ये आपल्याला 1,3 थायन दिलेला असतो. ह्या थायनचा आपल्याला एक हायड्रोजन काढून त्याला आर ग्रुप लावायचा असतो. अशी सिंपल रिॲक्शन आहे. याच्यासाठी आपल्याला बेसची गरज आहे, आणि आर ग्रुप लावायचा असेल तर आपल्याला अल्किल हॅलाइडची गरज आहे. ही रिॲक्शन कशी कॅरी आउट करतात किंवा त्याचं मेकॅनिझम काय ते आता आपण पाहू. याला तुम्हाला सांगितलं की याला आपल्याला 1,3 थायन म्हणायचं आहे. 1,3 कावर, कारण की ही त्याची फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन आणि ही थर्ड पोझिशन. पहिल्या पोझिशनला आणि तिसऱ्या पोझिशनला थायो ग्रुप येतो आहे, म्हणून त्याला थायन म्हणायचं. शेवटी मी थायनचा उल्लेख ANE असा करतो आहे. ANE म्हणजे काय असेल तर सल्फर आणि कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल असा त्याचा अर्थ आहे, म्हणून त्याला थायन म्हणतात. 1,3 थायन. याचं मेकॅनिझम पाहूया. सर्वात पहिले मेकॅनिझम काढण्यासाठी उर्वरित स्ट्रक्चर आपण काढून घेऊ. यस ग्रुप, हा तुमचा थायन. आता याची रिॲक्शन आपल्याला बेस बरोबर करायची. जनरली कोणता बेस वापरतात तर एन ब्युटिल लिथियम किंवा लिथिलेटेड बेस आपण यूज करूया. या बेस वापरल्यामुळे ॲसिडिक कार्बन आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करावा लागेल. ॲसिडिक कार्बन कोणता आहे तर हा आपला सल्फर दिसतो आहे, आणि दोघी सल्फरनी हा कार्बन एन्काउंटर केलेला आहे, आणि ह्या एन्काउंटरचा हा ॲसिडिक प्रोटॉन इझिली आपल्या काढता येतो, कारण की हा हे दोघी हायड्रोजन ॲसिडिक हायड्रोजन आहे. म्हणून बेस काय करेल, ॲसिडिक हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करेल. तो आपण दाखवून देऊ की बेस काय करतो आहे, ॲसिडिक हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करतो आहे. ओके, तो एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर पुढे जाऊन तो अल्किल हॅलाइडवर अटॅक करण्यासाठी फ्री झाला आहे, म्हणून आपण अल्किल हॅलाइड काढून घेऊ RX, आणि इझिली तो अटॅक केल्यानंतर आपल्याला आर ग्रुप मिळेल आणि उर्वरित हायड्रोजन मिळेल. तर ह्या रिॲक्शनला सीबॅच रिॲक्शन म्हणतात. धन्यवाद मित्रांनो.